मित्रांनो नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहिती की आपला प्रत्येक एपिसोड स्पेशल असतो, त्याच्यामध्ये काहीतरी नवीन असतं, वेगळं असतं, आणि म्हणूनच स्टोरीटेल कट्टा जगभरातल्या मराठी श्रोत्यांचा आणि रसिकांचा आवडता प्लॅटफॉर्म बनलेला आहे. आणि 300 एपिसोड्स आपले झालेले आहेत. आणि हे जे विलक्षण शोधण्याचा एक म्हणजे एक नाविन्य शोधण्याचा जो एक विलक्षण प्रयत्न आपण करतो, त्यात मला आज काही गवसलेलं आहे आणि तेच मी घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे. मित्रांनो, आपल्याला जर माहीत असेल, माहीत आहेच, म्हणजे 3 इडियट्स हा चित्रपट आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्यातलं एक पात्र होतं चतुर. जसे ते 3 इडियट्स तुमच्या लक्षात राहिले, त्यातलं एक पात्र होतं चतुर आणि ते साकारणारे ओमी वैद्य आज आपल्यासोबत आहेत. पण निमित्त वेगळं आहे. मी जसं म्हणालो तसं, केवळ ते 3 इडियट्स चतुर याही पेक्षा पलीकडे जात आज एक विलक्षण गोष्ट ते करतायत. त्यांनी एक नवीन संकल्पना साकारलेली आहे. ते म्हणजे मराठीमध्ये ते प्रथमच येत आहेत, भूमिकाही करतायत आणि दिग्दर्शकाच्या भूमिकेत देखील ते आहेत. म्हणजे अशा दुहेरी भूमिका ते साकारतायत. गंमत अशी, या चित्रपटामध्ये स्टोरी टेल आहे. आता ते कसं आहे काय मी तुम्हाला उलगडून सांगेनच. या चित्रपटाच्या लेखिका ज्या आहेत त्या अमृता हर्डीकर या देखील आज आमच्यासोबत आहेत. ओमी आणि अमृता, तुमच्या दोघांचाही स्टोरी टेल कट्ट्यावर खूप खूप स्वागत. थँक्यू. थँक्यू, धन्यवाद. तर ओमी हे अमेरिकेतच असतात आणि अनेक वर्ष तिथे असल्यामुळे तरीही मराठीवरती, आपल्या भाषेवरती, भारतीय संस्कृती, भारतीय सिनेमा याच्यावरती त्यांचं विलक्षण प्रेम आहे. त्यातूनच वेगवेगळ्या माध्यमातून ते प्रयत्नरत असतात. बॉलिवूडमध्ये काम करण्यापूर्वी बॉलिवूडमध्ये देखील त्यांनी मोठा संघर्ष केला होता आणि त्याचं फलित म्हणून सतत कष्ट करत आज ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. आता ही सगळी स्टोरी काय आहे, कशी आहे, ते आज आपण उलगडून त्यांच्याकडनंच घेणार आहोत. ओमी, मला सगळ्यात आधी सांगा, ओमी वैद्य म्हटल्यानंतर आम्हा मराठी माणसांना आपलं कुणीतरी वाटतं आणि तुम्हाला भेटल्यावर ते आज मला खूपच वाटतं. हो, तर ओमी वैद्य नुसतं ओमी वैद्य म्हणजे नाव, ते अभिनेते ओमी वैद्य, तिथपासून दिग्दर्शक ओमी वैद्य हा सगळा प्रवास कसा झाला? कसं झालं कसं सांगू. पहिलं माझा जन्म झाला एक छोटंसं गाव, त्याचं नाव लॉस एंजलस. ऐकलेलं आहे? अच्छा. आणि तिथे मी यु नो चाइल्डहूड माझं सगळं झालं तिथे. आणि काय झालं की मी मराठी लोक खूप कमी आहे तिथे, तर कम्युनिटीला इन्वॉल्व करून ते कधीतरी असं काहीतरी इव्हेंट्स करतात आणि नाटक्स करतात छोटे छोटे यु नो विथ ऑल द किड्स. सो मी ते पहिलं माझं एंट्रन्स और काय एक्सपिरियन्स हे सगळं ॲक्टिंगमध्ये ते मराठी नाटकमध्ये, यु नो छोटे छोटे फन असं काहीतरी आय डोंट नो केलेलं होतं आणि मजा आली. अमेरिकेतच यु नो इट वॉज अ वे आम्हाला कल्चरला कनेक्ट करायचं, यु नो आमचं रिलिजन थोडंसं कलेक्ट करायचं, तसं सगळे स्टोरीज सांगायचे, काय रामायण महाभारत असं काहीतरी नाटक करत होते. सो त्याच्यानंतर मी ते केलं, पण मी खूप यंग होता आणि नंतर मी शाळेत जाऊन माझं मॅथ्स बायो सगळं चांगलं झालं एकदम. आणि मी वैद्य आहे, वैद्य म्हणजे डॉक्टर, ते सगळ्यांना माहिती आहे. माझा आजोबा डॉक्टर होता, माझा बाबा पण डॉक्टर, माझा ब्रदर डॉक्टर, माझी बायको पण PhD आहे, सगळे डॉक्टर्सच आहे. पण मला तसं इच्छा नाही होती यु नो डॉक्टर बनवायला. सो मी काय केलं, मी असंच थोडंसं लॉस्ट होतं हायस्कूलमध्ये, काय तसं एफर्ट पण नाही दिलं पण चांगले मार्क्स मिळाले मला. आणि मी असंच मी थोडंसं इम्प्रॉव ग्रुप आहे, मला माहिती नाही ते काय आहे की नाही, पण असे बनवतात कॉमेडी फ्रॉम नथिंग. तुला काहीतरी एक सब्जेक्ट देतात, काहीतरी एक कॉन्फ्लिक्ट देतात आणि तू सीन बनव. तसं मी केलं आणि मला खूप आवडलं ते. मला वाटलं हे कॉम्प्लिकेटेड आहे, हे तर काय एक ॲन्सर नाही ते. आणि ते थोडंसं रश मिळतं जेव्हा तू ऑडियन्स
पुढे आहे ते मला मिळालं. सो तिथून मी एक ऑडिशन केलं एक चांगलं स्पेशल ॲक्टरचं हायस्कूलमध्ये, तिथे मला एंट्रन्स मिळाला आणि मी तिथे खूप अभ्यास केली ॲक्टिंगची अभ्यास आणि नाटक खूप केले, म्युझिकल्स केले अमेरिकेमध्ये. तिथून काय झालं की मला थोडंसं वाटलं होतं की जेव्हा तू इंडियन आहे अमेरिकेमध्ये आणि मी तर एकदम छोटासा आहे तिथे, यु नो सगळे मोठे मोठे अमेरिकन्स आहे, तर तुला कॉमेडी रोल्सच मिळतात, साईड रोल्स काहीतरी मिळतात. आणि मला तसं वैताग येत होतं की असंच मिळणार मला काम, मी काय करणार. आणि मी थोडेसे शॉर्ट फिल्म्स केले आणि मी दिग्दर्शनचं काम बघितलं तिथे आणि मी म्हटलं वा तुझा स्किन कलर, तुझं यु नो व्हॉट यू लुक लाईक, त्याचा काहीच फरक नाही पडतं जेव्हा तू दिग्दर्शन आहे. आणि दिग्दर्शनला किती मनिप्युलेट करायला येतं, ॲक्टरला ओनली त्याचा लाईन्स त्याचं ॲक्टिंग चेंज करायला येतं, पण दिग्दर्शनला म्युझिक डिरेक्शन कॅमेरा अँगल ते सगळं करायला येतं. सो मी म्हटलं ह्याच्यात खूप इंटरेस्ट आहे मला, मी ह्याच्यात पडणार. तर मी मी काय केलं, मी स्कूल कॉलेजला गेला आणि तिथे मी फिल्म्स छोटे 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 शॉर्ट फिल्म्स केले. एक तो शॉर्ट फिल्म एकदम फिल्म फेस्टिवलमध्ये अवॉर्ड्स मिळाला तो आणि तिथून मला एंट्रन्स मिळाला NYU न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी. आता खूप इथून लोक येत जातात तिथे, तिथे दुसरा स्कूल आहे NYFA फिल्म अकॅडमी, ते तर खूप छोटंसं यु नो समर प्रोग्रॅम आहे. हे NYU आहे, एक ऑलमोस्ट टॉप स्कूल असं इथे बोलतात FTI, तिथे NYU आहे, USC आणि NYU. तर मी NYUला गेलं, दोन तीन वर्ष शिकलं तिथे एडिटिंग आणि डिरेक्शन. माझं मूवी एक होतं ते एकदम थ्रिलर, सायकोलॉजिकल थ्रिलरचं, तिथे ट्विस्ट एंडिंग होतं, खूप अवॉर्ड्स मिळालं. आणि मी LAला आला आणि मला तिथून एडिटिंगचे जॉब्स मिळाले फीचर फिल्मचे. तर मी 5 फीचर फिल्म्स एडिट केले आणि मला खूप मी खूप शिकलं कसं खराब मूवी नाही करायचं, कारण मी खूप फालतू मूवीज एडिट केले आणि ते प्रोसेसमध्ये मी शिकलं की काय करायचं नाही. आणि त्याच्यानंतर मला प्रॉब्लेम होता एडिटिंगमध्ये, थोडंसंच पैसे मिळतात, हे काय स्टुडिओ फिल्म नाही, सो मी काय करणार पैसे मिळायला. आणि माझा एक फ्रेंड होता तो आता कुठलं तरी टॅलेंट मॅनेजमेंटमध्ये का तू म्हणतो, त्याने म्हटलं तू ॲक्टिंग करतो ना तो ते पण कर थोडंसं. मी म्हटलं पण ते पण त्याच्यात पडलं तर मला तेच मिळणार, लिमिटेड आहे काय, मला दिग्दर्शनच करायचं आहे ॲक्च्युली. आणि तिथून मला मी ऑडिशन केलं आणि मग फटाफट मला रोल्स मिळाले कॉमेडीचे. मी अरेस्टेड, तिथे TV शोज आहे अरेस्टेड डेव्हलपमेंट, ऑफिस, बोन्स. तर मला एकदम 2-3 वर्षात मला तसं टॉप 10 इंडियन्स कॉमेडीचे खूप नाही होते इन द राऊंड 2004-2007, थोडेसेच होते, आता तर खूप आहे, पण मला तसं टॉप 10 मिळत होतं. पण तेच प्रॉब्लेम होतं की तसेच रोल्स मिळाले होते. आणि कधी काय होतं आहे की जेव्हा तू सुरू होतं तुझं करिअर आणि तुला एक लाईन मिळालं किती तुला आनंद येत आहे, 3 लाईन्स 4 लाईन्स, पण नंतर 2 वर्ष झाल्यानंतर ते स्टेरियोटाईप होऊन जातं. नाही ते स्टेरियोटाईप पण नाही, पण 2-3 लाईन्स तुला मिळाले काय, तुला काही असं एक्साइटमेंट नाही मिळतं तसं, तुला काहीतरी दुसरं. हे बघ, आमचं लाईफमध्ये आम्हाला थोडंसं यू हॅव टू शिकायला पाहिजे, ग्रो करायला पाहिजे, नाहीतर लाईफ बोरिंग होत आहे, रेपिटिशन होत आहे. सो मी तसं मला ऑलवेज काहीतरी नवीन करायला पाहिजे, चॅलेंज पाहिजेच, नाहीतर यु नो इट बेटर टू जस्ट बी काहीतरी बँकमध्ये काम करायचं तेच करायचं. पण घरून काही कुणाच्या काही तुमच्या घरून काही परंपरा होती अभिनय असेल किंवा? बिलकुल नाही. तसं माझी मम्माला इच्छा होती, ती ते बॉम्बेमध्ये तिचं यु नो जन्म झाला आहे आणि तिला ऑलवेज इच्छा होता की बॉलिवूडमध्ये काम करायचं. सो तिने खूप थोडंसं ॲक्टिंग केलेलं होतं, पण तिची बाबांनी मना केलं की तू हे इंडस्ट्रीमध्ये नाही,
त्याला माहिती होतं काय होतं आहे हे इंडस्ट्रीमध्ये, आणि हे 70s असं काहीतरी होतं. सो त्यांनी म्हटलं, सो ते इच्छा होती आणि तिने मला यु नो डिस्करेज नाही केलं, मला एनकरेज कर, कारण माझा भाऊ तर डॉक्टर आहे. सो दोन्ही आपण डिफरंट होते, पण जेव्हा मला तो इंटरेस्ट होता, दुसरे पेरेंट्स म्हणतात नको नको हे नको करू, तू पहिला इंजिनियर बनव नंतर ते कर, काहीतरी एक सेफ्टी नेट ठेव. पण तिने म्हटलं तुला पाहिजे ते कर, यु नो. आणि तिने सांगितलं खूप कठीण आहे पण हे करिअर, आणि काय मिळणार की नाही काहीच गॅरंटी नाही, ते तर ओनली तुला नंतर रिअलाइज होतं किती ते खरं आहे. पण काय झालं की नंतर इंडियन US जॉब्स मिळाला ॲक्टिंगमध्ये, तर मला तसं वाटलं होतं की मला ते ऑलवेज तो दिग्दर्शन कधी करणार मी ते. आणि मी थोडेसे स्क्रिप्ट्स लिहिलेले होते इंडियनचे कुठले तरी इंडियन लीड ॲक्टर्स, तर मी इथे आला इंडियाला आणि मी कुठलं दाखवलं कोणाला इथे बॉलिवूडमध्ये, आणि ते म्हटलं कोण अक्षय कुमारला टाक आम्ही बनवतात, सलमान मी आम्ही वाचणार नाही तुझं स्क्रिप्ट, पण कोणतरी मोठा ठेव तिथे. मी म्हटलं काय असं कसं करतात, तर मी जात होता आणि कोणतरी माझं एक फ्रेंड होतं अमेरिकामध्ये, ती अभिजात जोशी 3 Idiots लेखक, ती त्याच्याबरोबर ती काम करत होती, ती पण मराठी होती. आणि तिने म्हटलं की LA ऑडिशन करतात हे कुठलं तरी बॉलिवूड मूवी, म्हटलं मी LA नाही आणि मला बॉलिवूडचं काहीच इच्छा नाही, कारण मी हिंदी बोलत नाही, बघितलं पण नाही, मी 2-3 मूवीज बघितलेल्या आहे, मला काय मी काय करणार हे इंडस्ट्रीमध्ये, मला कळत पण नाही हे शब्द. तिने म्हटलं चालेल पण ऑडिशन करणं थोडंसं मजा येणार, आणि LA बघतात आहे काहीतरी दुसरं बघतात आहे, तू तिथेच आहे ना तर ऑडिशन कर. तर मी ऑडिशन केलं आणि मला हिंदी माहीत नाही होतं, सो मी एकदम, आणि शर्मन जोशीचं राजू रस्तोगीचं लाईन डायलॉग्स होते, तर मी कुठलं तरी वाचलं 2 तास, यु नो मेमराईज केलं, जसं आम्ही चायनीज मेमराईज करतात तसं. आणि माझी मम्मा होती म्हटलं हे शब्द म्हणजे हे शब्द म्हणजे हे, कारण मी मराठीच बोलतो. आणि नंतर मी केलं ते ऑडिशन, तिथे ऑडिशन सुरू झाल्यावर 2 शब्द बोलून तिने म्हटलं थांब तू हिंदी नाही बोल. मी म्हटलं नाही बोल, थँक्यू तुला जायला येतं आता तू जाणार. तर मी गेला, मला तसं एक्सपेक्टेशन नाही होतं, खरं एक्सपेक्टेशन हेच होतं की रिजेक्शन होणार. आणि नंतर 2 दिवस अमेरिकाचं पहिलं मी जाणार होतं, ते मला फोन केला आणि म्हटलं एक दुसरा रोल आहे आमच्याकडे पण आम्ही लिहिलेलं नाही, तर काय करूया, आणि तुला खूप वेळ लागतं हे सगळं मेमराईज करायला, तर तू काय कर, तू लगेरू मुन्नाबाईचं एक स्पीच ते वाच, मेमराईज कर आणि या, आणि एक आणखी एक ऑडिशन दे. मी म्हटलं ठीक आहे, आणि तो मी वाचलं वर आणि मम्मानी सांगितलं हे काय, मी म्हटलं हे काय जस्टिसचं एकदम सिरियस यु नो स्पीच आहे काहीतरी, मला तसं मी तर जस्टिस नाही करणार ह्या स्पीचला, तर मी काहीतरी गोंधळ करणारचं. सो मी तसं केलं, नल गड्डा आहे आणि मी माझे हात असे छोटे केले, आणि स्ट्रीट कम आणि मी हात असे मोठे केले, यु नो. सो मी ते सगळं मिनिंगचं सगळं गोंधळ केलं आणि ऑन पर्पस आणि एकदम कॉन्फिडन्स केलं, कारण मला माहितीच होतं की मला मिळणार नाही. आणि कधी तू इंटरव्ह्यूला गेलं आणि तुला जॉब नको आणि तुला माहिती आहे मिळणार नाही, तू इंटरव्ह्यू कसं करणार, एकदम कॉन्फिडेंट, हां कारण ते तुला बाहेर काढणार, टाकणार ते बाहेर, तसं मी केलं तो. आणि मी गेला कारण माझं सगळं डेस्टिनी तिथे अमेरिकामध्ये होतं, मला वाटलं होतं असं. जेव्हा मी गेला तिथे हे व्हिडिओ सगळं ते ऑफिसमध्ये व्हायरल झालं, हे आमिर खानचं पहिलं, करीना कपूर सगळे कोणी कॅस्ट नाही होते, जस्ट राजू हिराणी आणि तो विनोद चोप्रा. नंतर हे सगळे कॅस्ट झाल्यावर हे व्हिडिओ त्यांना पण दाखवले आणि म्हटलं ह्यालाच पाहिजे. आणि मला माहिती होतं की हे बघ, मला ऑलवेज ते चॅलेंज पाहिजे लाईफमध्ये, फेल पण होणार, फेल तर गॅरंटीड आहे लाईफमध्ये, पण तसं चान्सेस घ्यायला पाहिजे. तर मला वाटलं की मला एकच चान्स बॉलिवूडमध्ये कशाला नाही घ्यायचं ना, आणि काहीतरी होणार, थोडेसे पैसे
पण आमिर खान आहे हे सगळे मोठे मला कोण बघणार. तर मी केलं काम एकदम 100% केलं काम. कमी माझं वेट केलं, जाडा झाला, केस काढले, सगळं केलं मी काम. आणि नंतर जेव्हा प्रीमियरला गेलं कोणी बघितलेलं नाही, कोणी काय सांगितलं नाही, मी असंच रेड कार्पेटवर गेलं आणि नंतर स्पीच झाल्यावर ते ऑडिटोरियममध्ये सगळे हसले आणि मी बॅथरूमला गेला. बॅथरूममध्ये सगळे बघत होते माझ्याकडे, बॅथरूममध्ये वॉशरूममध्ये बघत होते आणि म्हटलं काय झालं. आणि नंतर जेव्हा मी ऑडिशन ऑडिटोरियममध्ये बसतो तिथे बसायला अर्धा तास लागलं, किती लोक आले आणि ते मोमेंट नंतर माझा लाईफ चेंज झाला. सो तुम्ही म्हटलं कसं झालं हे, तसं झालं. मित्रांनो, आत्ता हा पूर्ण इंटरेस्टिंग प्रवास आत्तापर्यंत ओमिनी सांगितला आपल्याला. मी आता ही चर्चा पुढे घेऊन जातोय हा संवाद आणि त्याच्यामध्ये आणखी रंगत यावी आणि आता 4 वाजलेले आहेत म्हणून चहा पण आत्ता आम्ही मागवलेला आहे. तर आता ही चर्चा आता चाय पे चर्चा होते. तर ओमी, आत्तापर्यंत सगळा प्रवास तू सांगितला, मला एक जाणून घ्यायला आवडेल की अमेरिकेमध्ये इतके वर्ष राहून इंग्रजीमध्ये आधी कामाची सुरुवात करणं, त्यानंतर हिंदीमध्ये येणं आणि आता मराठी. आता बीइंग मराठी म्हणून हा प्रयोग आहे का एक स्वतःतला एक प्रयोगशील कलाकार म्हणून हा प्रयोग आहे काय? हे थोडक्यात मराठीमध्ये यावंसं का वाटलं? का वाटलं? दोन दोन यु नो मुद्दे आहे इथे. खरं मी महाराष्ट्रीयन आहे आणि ते माझं मराठी कल्चर कमी कमी आहे यु नो, पण ते आहे, ते मला घरीच दाखवायला येतं आणि एकदम स्ट्रॉंग आहे तो आयडेंटिटी. जेव्हा मी छोटा होता आणि ते आला मी मराठीच बोलत होता सगळ्यांबरोबर. रिक्षा ड्रायव्हर त्याला माहिती पण नाही काय मी बोलतो, त्याच्याकडे बोललं. गोवामध्ये जाऊन तिथे कोंकणी बोलतात माझे सगळे फॅमिली मेंबर, तिथे पण मराठी बोललं आणि ते मराठी माझं कनेक्शन होतं इंडियामधून. सो माझं मराठी आयडेंटिटी खूप स्ट्रॉंग आहे ॲक्च्युली. मला खूप प्राईड आहे, मला माहीत नाही कशाला पण आहे तो. अँड आणि ते घरी अमेरिकेमध्ये खूप पंजाबीज आहे, खूप गुजरातीज आहे, पण मराठी लोक थोडीशे आय डोंट नो वट द वर्ड इज, पण इंट्रोवर्टेड आहे. ते काय त्यांचं कल्चर असं धमाके बाहेर दाखवत नाही, ॲटलिस्ट अमेरिकामध्ये यु नो. सो ऑलवेज तसं माझ्याकडे होतं आणि नंतर 3 इयर्स झाल्यानंतर सगळे म्हणतात तू साऊथ इंडियन आहे, तू युगांडामधून आलेला आहे असं काहीतरी. आणि त्यांना माहीत नाही की मी मराठी आहे आणि म्हणतात अरे तू मराठी आहे. आणि कधीतरी बोलतात की मराठी पिक्चर कशाला नाही काढतो. मी म्हटलं सांगा तुझे सगळे प्रोड्युसरला, मला इच्छा आहे, पण तो कधी ऑपॉर्च्युनिटी पण मिळालं नाही. तर मी म्हटलं हे आहे मला एक स्किल, ते पण कॉमेडीचं आणि थोडकं फोडकं मराठी लोकांना आवडणार ते. आणि मला तसं इच्छा होती मराठीमध्ये एक वेळा तर काहीतरी करायला पाहिजे. सो हे दोन्ही म्हटलं लोकांना आवडणार एक एक आणि दुसरं मला पण इंटरनली ग्रोथ चॅलेंज आणि छान वाटणार. सो ते दोन्ही फिट झालं आणि बनवलं. आणि हा योग कसा जुळून आला तो थोडं सांगा. मित्रांनो, मगाशी मी जसा उल्लेख केला नव्हता म्हणजे अर्धवट केला होता तो असा की ओमी आता मराठीमध्ये केवळ नायक म्हणून नव्हे किंवा अभिनेता म्हणून नव्हे तर आता दिग्दर्शक म्हणून देखील आलेले आहेत. म्हणजे दोन्ही भूमिका त्या अर्थाने भूमिका इथे साकारलेल्या आहेत आणि हे ज्यांच्या हे कथानक ज्यांच्याकडनं आलेले आहेत त्या अमृता हर्डीकर या देखील आज आपल्यासोबत आहेत. तर ओमी आणि अमृता दोघांनाही हा माझा प्रश्न आहे की ओमी मराठीमध्ये हा चित्रपट काढावा म्हणजे ओमीने मराठीमध्ये हा चित्रपट काढावा यासाठीचं वातावरण निर्मिती कशी झाली हा प्रश्न मला वाटतं अमृता सांगले. ॲक्च्युली मी जरी गोष्ट ओमीबरोबर लिहिली असली तरी गोष्टीचा गाभा मूळ हा त्याच्या डोक्यात खूप वर्ष होता आणि आम्ही 2013 एका वेगळ्या सिनेमाच्या संदर्भात भेटलो होतो जो सॅन फ्रान्सिस्कोमध्ये शूट होता, जो हिंदी आणि इंग्लिश मिक्स्ड होता. आणि त्यावेळेला त्या सिनेमामध्ये छोट्या छोट्या भूमिका करणारे हे कॅलिफोर्नियामध्ये भारतीय आणि मराठी नाटक करणारी खूप मंडळी आहेत.
त्यामुळे ती सगळी सेटवर छोट्या भूमिका करायला यायची आणि मी नाटक करत असल्यामुळे ती माझ्या ओळखीची होती. आणि मग तेव्हा मराठी बोलताना ऐकल्यावर ओमी म्हणाला, तू यांना कशी काय ओळखतेस? आणि मला त्यावेळेला पहिल्यांदा खूप हा मराठीत आपल्याला प्रश्न विचारतोय. आणि हे तुम्ही असं आत्ता बोलताना तुम्हाला जास्त विशेष वाटणार नाही, पण एक सेट आहे ज्याच्यात सगळे गोरे अमेरिकन लोक काम करतायत जोर जोरात, आता लाईट्समन एकमेकांशी बोलतात आणि अचानक तुमच्या कानावर ज्यावेळेला एक मराठी वाक्य येतं त्यावेळेला खूप छान वाटतं. आणि मग त्यावेळेला ओमी म्हणाला होता की अरे मला कधीतरी मराठी सिनेमा करायचा आहे. आणि मग पुढे 10 वर्ष गेले आमचं हा सिनेमा आम्ही ह्या 10 वर्षात काय झालं, दुसरे पिक्चर्स केले, दुसरं काम केलं, वैताग आलं काय, आणि नंतर मला तो इच्छा होती. आणि जेव्हा आय डोंट नो की आय थिंक पॅन्डेमिकच्या पॅन्डेमिक ते झालं वर मला तसं वाटलं की आता तर काहीतरी करायला पाहिजे. मी बसलेला आहे इथे आणि बायको म्हटलं की तुला काय करायला पाहिजे, तू हे करतो आहे मूवीज आणि हे काय, पण तुला काय इच्छा आहे? मी म्हटलं मला दिग्दर्शनचा इच्छा आहे, दिग्दर्शन पण सोड, पण मला काहीतरी माझ्यासाठी करायला ते मी बन यु नो काहीतरी माझा फिल्म ते मी थॉट घेतलेला आहे आणि तो करायला पाहिजे. ती म्हटलं तू कर आता तो, नाहीतर तू रिग्रेट करणार नंतर. सो मी असं कोण मला माहिती आहे की चांगलं रायटर आहे, ते NRI असं स्क्रिप्ट तिथून जाऊन ते सगळं कॉमेडी काढायला येतं. आणि नंतर मला माहिती होती की ही अमृता खूप प्ले राईट्स आहे आणि तिला तसे इंटरेस्ट आहे आणि ती करणार की नाही मला माहिती नाही, पण मी तिला खूप एनकरेज केलं, म्हटलं बघूया करूया. आणि नंतर स्लोली स्लोली तिने हो म्हटलं आय थिंक, आणि आपण पॅन्डेमिकमध्ये सुरू केलं ते काम. आणि तुम्ही बोला ना कसं झालं ते, कसं एव्होल्युशन झालं हा स्क्रिप्ट? काहीतरी एक आयडिया होता की एक NRI इथे येतो महाराष्ट्राला आणि तो लग्नाला काहीतरी लग्नासाठी येतो, पण ते प्रेमसाठी नाही, काहीतरी दुसरं पाहिजे त्याला आणि ते मिळायला लग्न करायला पाहिजे असं माझा एक काहीतरी आयडिया होता. आणि नंतर काय झालं मला माहिती नाही. सो म्हणजे आता तो जसं म्हणत होता की अमेरिकेमध्ये मराठी आयडेंटिटी असणं त्याला खूप महत्त्वाचं आहे, तर आम्ही ही गोष्ट आता आपण लिहूयात, सुरू करूयात. आणि आम्ही हे सगळं ऑनलाईन करायचो, कारण ओमी त्यावेळेला वॉशिंग्टन DC राहत होता, मी बर्कलीमध्ये होते, त्यामुळे ऑनलाईन थोडंसं आपण एकत्र गोष्ट ज्यावेळेला लिहायला लागतो त्यावेळेला थोडंसं त्याच्या डोक्यात काय आणि मग मी ती गोष्ट लिहिताना माझ्या डोक्यात काय, तर बरेचदा ना आम्ही नुसतं महाराष्ट्रात येणं आणि मग आता तिकडे राहिल्यावर इथे येणं ह्याच्या अनुभवांबद्दल खूप बोलायचो. त्याला त्याच्या आजी आजोबांबद्दल तो खूप अटॅच होता, जिव्हाळा खूप आहे, त्यांचं खूप प्रेम होतं, माझंही होतं. मग थोडी थोडी हे असे जे आमच्या खूप जिव्हाळ्याचे विषय आहेत ती पात्र गोष्टीत यायला लागली, जी म्हणजे त्याचं असं तो म्हणाला लग्न आणि इथे येतो मग ती मराठी मुलगी असते, तसं त्याच्यामध्ये कशी कशी पात्रं येत गेली आणि मग त्यानुसार आम्ही कॉन्फ्लिक्ट बदलत गेलो सिनेमाचा, की हे एक वन लायनर आहे अँड दॅट रिमेन द सेम थ्रू आउट, पण मग खरा तो इथे येतो आणि त्याला लग्न तर करायचं आहे काहीतरी XYZ मिळवण्यासाठी, पण त्यातनं मग पदरात नक्की काय मिळतं, त्याच्या शेवटची शिदोरी घेऊन काय तो जातोय, तर पैशासाठी नाही आहे ऑब्व्हियसली हे सगळं. सो असं लिहिताना खूप मजा आली. मित्रांनो, अजूनही मी तुम्हाला चित्रपटाचं नाव सांगितलेलं नाही, सांगायची गरजच नाही, हा पण ते स्टोरी टेल वर त्यांना वाचायला नाही येत ना, ते ऑडिओ आहे, आपण व्हिडिओ दाखवूया. अच्छा व्हिडिओ, पण सांगायला पाहिजे तुझे लिसनर्सला. चित्रपटाचं नाव आहे आईच्या गावात मराठी बोल. आता हे याच्यावरतीच माझा पुढचा प्रश्न आहे, हे शीर्षक का सुचलं, कसं सुचलं तुला? पहिलं तुम्हाला कसं वाटलं हा हा टायटल ते सांगा. झकास वाटलं हो, झकास कशकशाला त्याचा पूर्वार्ध आहे ना, तिथं काहीतरी प्रेडिक्टेबल आहे त्याच्यानंतर, पण नंतर जे येतं ना ते अनप्रेडिक्टेबल, दॅट्स व्हाय. ओके, इंटरेस्टिंग. कसं आलं की आम्ही खरं हे पण आम्ही काय स्ट्रॅटेजाईज तसं केलेलं नाही होतं. पहिलं आमचं दुसरे नाव होते, सांगायला येतं आम्हाला, सांग ना. खूप नावं काढले आम्ही, खूप नावं होती, पण
एक एक ड्राफ्ट लिहित असताना गोष्टीचा मला थोडं आंबट थोडं गोड हे सुचलं आणि असंच आम्ही काहीतरी टायटल्स आज काय असू शकतात असं बोलत होतो. अच्छा कशाला थोडं आंबट थोडं गोड? कारण इथे पिकलचं काहीतरी आहे मूवीमध्ये, लोणचं आणि लोणचं मुरणं आणि मग असं. आणि ओमीला इथे लगेच खूप आवडलं. सो इतकं आवडलं की TATG फिल्म्स हे म्हणजे थोडं आंबट थोडं गोड. आणि हे तुझं स्टोरी टेल लोकांना माहिती कोणी कोणाला सांगितलं? एक्सक्लुसिव्ह TATG फिल्म्स म्हणजे थोडं आंबट थोडं गोड. सो असे आपले ड्राफ्ट्स थोडं आंबट थोडं गोड असेच आम्ही लिहित होतो. आणि मग आय थिंक आता फिल्म्सची सुरुवात होणार आणि हे करत असताना गाणी आपण आता कशी कशी करत जाणार हे होतं. आणि इररिस्पेक्टिव्ह ऑफ आमच्या डोक्यात काय आहे, हे वर्किंग टायटल आहे. वैभव जोशींनी ज्या वेळेला गाणं लिहिलं आपण पण कशाला नाही झालं ते टायटल कशाला नाही मिळालं ते पहिलं हो ते राईट. म्हणजे मग थोडं आंबट थोडं गोड हे आमचं वर्किंग टायटल आम्हाला का करता आलं नाही, कारण ते ऑलरेडी रजिस्टर्ड होतं. काय कशाला रजिस्टर्ड आहे इथे इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये तुला कुठला पण फिल्मचं टायटल रजिस्टर करायला येतं, पण तो फिल्म बनवायला नको, रजिस्टरच कर असे हजार बुक करून ठेवली बुक करून ठेवतात. आणि एक मोठं बॉलिवूड स्टार नाव नाही सांगणार त्यांनी सगळे टायटल्स घेतलेले आहे. तर मी दुसरे टायटल्स पण काढले, दे डील तो एक टायटल होता तो पण काढलं. सगळे टायटल्स हा माणूसनी सगळे टायटल्स घेतले कधी हा म्हणजे इतके मूवीज कधी तो करणार मला माहीत नाही. पण तर आम्हाला थोडंसं पंचायत झाली की आम्ही म्हणजे तुम्हाला तर असं वाटतं की ठीक आहे म्हणजे आपण चर्चेच्या ट्रॅकवर तर येऊच, पण अशा प्रकारे व्हायला नको म्हणून लिमिट दिली पाहिजे. हो म्हणजे तुला पूर्ण 10 वर्ष तुला रजिस्टर येतं टायटल तर म्हणजे किती शब्द किती इट्स डिफिकल्ट यार. असं होल्डिंग नाही करतात जेव्हा तू वेबसाईट घेतलं ते होल्ड करतात ते म्हणतात तू काय करत नाही तर दुसऱ्यांना वापरायला येतं. तसा एक रूल आहे टाइम बाउंड. हां टाइम बाउंड काहीतरी आहे, काहीतरी करायला पाहिजे त्याच्यासाठी. सो एनिवे आम्हाला पंचायत झाली की आम्ही शूट अर्धं झालं आणि आम्हाला टायटल नाही, अनटायटल्ड ओमी वैद्य फिल्म हे नाही चालणार लोकांना. सो काय करायचं? सो आम्ही शोधात होतो आणि जसं तो म्हणाला तसं आम्ही वेगवेगळी नावं करून मग ती रजिस्टर करण्याचा एक प्रयत्न केला. अजून एक झालं होतं रजिस्टर, पण मग वैभव जोशीजींनी खूप छान हे आमचं जे शीर्षक गीत आहे ते लिहिलं. आणि आपलं ओमी बरोबर पार्थ भालेराव जी भूमिका साकारतात ते रवी टॅक्सी ड्रायव्हरचं, तर तो बरेचदा हे बोलीभाषेतल्या एकतर म्हणी पण खूप वेळेला म्हणतो आहे आणि त्याच्या तोंडात सतत ह्याची भाषा ऐकून आईच्या गावात हे बरेचदा आहे की तो मग ते करेक्ट करायच्या आधी आईच्या गावात आणि मग देन आय थिंक दॅट क्लिक की अरे हे पण खूप इंटरेस्टिंग आपल्या पूर्ण सिनेमाच्या गोष्टीशी त्याच्यातल्या सगळ्या पात्रांची जो काही प्रवास आहे त्याच्याशी खूप चांगलं जाणारं आणि कॅची शीर्षक होऊ शकतं. व्हेरी कॅची म्हणजे पटकन काहीतरी आहे त्याच्यात म्हणजे त्याचे एक हे आहे ना त्याला पंच म्हणतो ना आपण म्हणजे इथून पुढे आम्हाला फक्त 12 भावात एवढंच माहीत होत, पण आता इथून पुढे कदाचित वेगळ्या पद्धतीने हा शब्द रूढ होऊ शकतो. मे बी. सो अविनाश विश्वजीतनी चांगले गाणं केलं आईच्या गावात मराठी बोल आणि तो गाणं ऐकून आम्हाला वाटलं की हा हिट सॉन्ग कदाचित होणार आवडला. आता तो बाहेर आलेला आहे यूट्यूबवर तुम्हाला सगळं बघायला येतं आणि तो कोरिओग्राफी सगळं जॅम चांगलं झालेलं आहे एकदम. पण ऐकून आम्हाला वाटलं की हा मूवी छान आहे आणि नंतर आमचं सगळे थोडेसे मार्केटिंग लोक म्हटलं की तुझं मूवी हिट सॉन्ग हिट झालं आणि ते म्हणणं कुठलं मूवी म्हणून येत आहे हा, तर म्हटलं आईच्या गावात मराठी सेम आहे तर चांगलं आहे. आणि थीम आहे ते आईच्या गावात मराठी बोल, ते थीम खरं आमच्यासाठी चांगलं आहे. आईच्या गाव म्हणजे खरं म्हणजे महाराष्ट्र आणि मराठी बोल मराठी बोलायचं, पण ऑल्सो ते मेटाफोर आहे की मराठीचं कौतुक करा आणि ट्रेडिशन्स यु नो सेलिब्रेट करा, यु नो खाणं सगळं ते आम्ही करतात आहे मूवीमध्ये, तर हे चांगलं फिट झालं एकदम फिट झालं. अमृता मगाशी आपण जे काही बोलत होतो तो चर्चेचा जागा थोडा आधी घेऊन जातो. ओके, त
तू लिहिण्याची सुरुवात कधी केली आणि इथपर्यंतचा प्रवास तुझा कसा झाला? अनेक श्रोत्यांना प्रेक्षकांना माहीत नसावं म्हणून मी हा प्रश्न विचारतो. सो खूप मोठा प्रवास आहे हा. मी कॉलेजमध्ये असताना जसं पुण्यातले बरेचशा लोकांची सुरुवात पुरुषोत्तमची नाटकं लिहून होते तशीच माझी झाली. मी आय एल एस लॉ कॉलेजकडनं जवळजवळ माझ्या 6 एकांकिका लिहिल्या मी 5 वर्ष, आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएट झाल्यावरही 1 वर्ष मी केलं. आणि त्यावेळेला पुरुषोत्तमच नाही पण ज्या ज्या तिथे स्पर्धा होतात पुण्या मुंबईत तिथे सगळीकडे खूपदा लेखनाचं कौतुक झालं, बक्षिसं मिळाली. आणि थिएटर अकॅडमीकडनं सुद्धा आमच्या काही एकांकिकांचे प्रयोग लावले गेले. तर आमचा खूप असा ॲक्टिव्ह थिएटर ग्रुप होता, त्यामुळे सतत नाटक खूप वाचन हे करणं, लिहिणं नवीन नवीन, प्रयोग करणं हे खूप चालायचं. आणि त्याच्यातनं थोडंसं जरी वकिली शिकत असले तरी लेखनात पुढेही काहीतरी सतत करत राहायचं हे एक मनात म्हणजे पक्क होत गेलं होतं. आई वडील दोघंही माझे लेखक आहेत, वडील संपादक आहेत, त्यामुळे घरी पण खरं तर लिखाणाचं वाचन आवड ही खूप आहे. आणि मग मी उमेश कुलकर्णी यांच्याबरोबर जवळजवळ 1.5-2 वर्ष आम्ही काही डॉक्युमेंटरीज केल्या, ज्याचं सगळं रिसर्च करणं इंग्लिश पुस्तकांमधनं, त्याची स्क्रिप्टिंग मराठीमध्ये आम्ही फायनली डॉक्युमेंटरी शूट झाल्यावर करायचो, ह्या आम्ही सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेससाठी केल्या होत्या. आणि मग त्या 2 वर्षात ते काम केल्यावरती लिखाणाचं, असिस्ट करण्याचं, सबटायटलिंगचं, मला वाटलं की हे आता आपण, दिस इज डेफिनेटली माय पॅशन दॅट आय वॉन्ट टू परस्यू. त्यावेळेला 6 वर्ष माझं ऑलरेडी लॉचं शिक्षण होतं, सो दॅट वॉज अ फॉलबॅक ऑप्शन. म्हणजे असं फॉलबॅक ऑप्शन ठेवून मी फिल्म इन्स्टिट्यूटची परीक्षा दिली होती. आणि मग फिल्म इन्स्टिट्यूटला स्क्रीन प्ले रायटिंगचा कोर्स केला, विच वॉज अख्खं एक वर्ष तुम्ही फक्त तुमच्या लिखाणावर काम करता. हे ज्याला लिखाण नुसतं पैसे कमवायला किंवा एका एंड पॉईंटपर्यंत पोचायला नाही करायचं आहे, लेखनावर प्रेम म्हणून ज्याला करायचं आहे त्याच्यासाठी ती पर्वणी आहे. कारण तुम्हाला वर्षभर तुम्ही फक्त तोच विचार करत असता. तुम्ही खूप डिसिप्लिन्ड पद्धतीने जर काम केलं तर त्या एका, खरं तर 10 महिने, पण त्या 10 महिन्यामध्ये तुम्ही एक पूर्ण पटकथा, 5 सिनेमा होऊ शकतील अशा गोष्टी आणि एका आणखीन गोष्टीची ट्रीटमेंटपर्यंतची तुम्ही लिखाण केलेलं असतं. सो एका त्या 10 महिन्यात तुम्ही 7 सिनेमाच्या गोष्टी घेऊन बाहेर पडता. सो तसं घेऊन मी बाहेर पडले. मी मुंबईत स्ट्रगल केलं. मला 2008 साली एक फेलोशिप मिळाली, जी त्यावेळेला भारतामध्ये एवढ्या स्क्रीन रायटिंग फेलोशिप्स नव्हत्या. आणि त्या माझ्या गोष्टीला मला अनुराग कश्यप, श्रीराम राघवन, अंजुम रजावली ह्यांची मेंटॉरशिप मिळाली. सो पण त्याचं पुढे काहीच झालं नाही. म्हणजे वी होप्ड की ते फेलोशिप देताना त्यांना ते ग्रीन लाईट्स करायची होती सगळी प्रोजेक्ट्स, पण त्यातली कुठलीच पुढे सिनेमाच्या स्टेजला गेली नाही. आणि ते झाल्यावरती मी अजूनही मुंबईत एका माझ्या मित्राबरोबर सिनेमा लिहित होते, तो पूर्ण केला आणि मग मी लग्न करून अमेरिकेला गेले. सो अमेरिकेत गेल्यावरचा जाऊन पोचल्यावरती अचानक इथे तुमचं एवढं मोठं, म्हणजे आय हॅड अ सर्कल, अ क्रिएटिव्ह सर्कल जिथे मी खूप काम करत होते, आणि अचानक मी तिथे जाऊन बसले जिथे चला आज जाऊन मला 4 लोकांबरोबर कशाबद्दल तरी बोलायचं आहे. हा ग्रुप तयार करायलाच खूप वर्ष गेली. पण सुदैवाने मी कॅलिफोर्नियात आणि बे एरियात गेले असल्यामुळे राहायला, तिथे मराठी खूप ॲक्टिव्ह सर्कल आहे. कलासासारखी नाट्यसंस्था आहे जे सतत काही ना काहीतरी प्रायोगिक त्यांचं नाटक असेल किंवा इतर काही कार्यक्रम असेल असे प्रयोगशील संस्था आहे. आणि त्यामुळे मी गेल्या गेल्या मला त्यांनी, तुला लिहायचं असेल तर तू लिही आणि कधीही सांग आपण करू, इतकं फ्रीडम मला त्या संस्थेत मिळालं. सो लिखाण चालू राहिलं. आणि माझे जे फिल्म इन्स्टिट्यूटचे गुरु आहेत अंजुम रजावली, ते मला नेहमी म्हणायचे की तू आता तिथे पडली आहेस, मुंबईपासून लांब गेली आहेस, तर असा विचार करू नकोस की आता व्हॉट इट्स अ डेड एंड, तू लिहित राहा आणि कधीतरी त्याचं होणार आहे. त्यामुळे तसं मी लिहित राहिले. अजून एक मला 2013 साली फेलोशिप मिळाली म्हणून एक स्क्रिप्ट लिहिलं, त्याचंही पुढे काही झालं नाही. पण 5 स्क्रीन प्लेज लिहून फायनली ओमी बरोबरचा हा स्क्रीन प्ले पर्यंतचा जो प्रवास आहे तो असा आहे. सो आय थिंक मोर दॅन एनिथिंग एल्स डिसिप्लिन
आणि लिखाणावरचं प्रेम लिहित राहणं हॅज बीन अ कॉन्स्टंट. आणि हे जे लिखाण करत होती तू या चित्रपटासाठी तेव्हा ओमी समोर होता तुझ्या? येस. आणि ओमी समोर होता म्हणजे आता कसं आहे, आणि आमच्या ह्या सिनेमामुळे आय थिंक आम्हाला दोघांनाही ते खूप जास्त कॉन्फिडन्स आला की तो वॉशिंग्टन DC होता, मी इथे होते. सो आम्ही ऑनलाईन काम केलं, आम्ही ऑनलाईन 2 वर्ष काम केलं. आम्ही सेटवर ज्या वेळेला आलो फायनली काम करायला, तेव्हा आम्ही पहिल्यांदा इन पर्सन भेटत होतो. पण ती जी 2 वर्ष आहे त्यावेळेला आमचं एक ओपन डॉक्युमेंट होतं फॉर ऑल फाईल्स, आणि त्याच्यात आम्ही एकत्र 3 तास जर आमचं दररोजची सेशन्स असायची आणि ठरलेलं असायचं की ह्या 3 तासामध्ये आपल्याला हे हे लिहायचं आहे, करायचं आहे, आणि मग दिवसा ज्या त्याला वेळ मिळेल त्यावेळेला तो त्याच्यात काहीतरी ॲड करणार, मग तो एका कुठल्या तरी विशिष्ट पद्धतीने त्याची ही मी जसं मगाशी म्हटलं की तो इंग्लिशमध्ये मराठी लिहितो, आणि मी काय काय वेळेला मला त्यावेळेला सुचलं आहे मी फ्लोमध्ये देवनागरीत लिहिलं आहे, तर ओमीची आई त्याला वाचून दाखवायची मग काय काय वेळेला. सो इन अ वे त्यांनी वाचणं ह्याचाही आम्हाला खूप फायदा व्हायचा, कारण मग कधीतरी एक खूप आमच्या दोघांच्या थॉट प्रोसेसमधनं वेगळं त्या सुचवायच्या, आणि ती काही 2-3 वाक्य सिनेमातही आहेत अजून, त्याचा खूप महत्त्वाचा वाट आहे की मध्ये कधीतरी ओमीची आई त्याला मराठीत मी लिहिलेलं वाचून दाखवून त्यांचा जो त्याच्यात फीडबॅक यायचा तो. आय वॉज जस्ट सेईंग की जेव्हा आम्ही पहिलं काम केलं ती स्क्रिप्ट सुपरवायझर काहीतरी काम करत होती, मी मोठं असं ॲक्टर स्टार होतं तिथे, तर तिने म्हटलं आणि काय आहे की रायटर्स कधीतरी खूप खूप बोलत नाही, त्यांचे कौतुक यू डोंट दे डोंट डू देअर ओन कौतुक काही असं करत नाही, ते इंट्रोवर्ट आहे. सो मला वाटलं ही काहीतरी करते आहे, म्हणजे मला माहिती नाही तिचं सगळं हिस्ट्री. आणि जेव्हा मी बघत होता मी म्हटलं अमृता तुला इंटरेस्ट आहे, ते हो मी करते आहे पण तसं मला माहीत नाही. मी म्हटलं ठीक आहे आपण सुरू करूया ट्राय करूया, नाही वाटलं तर एकदम छान झालं, आम्हाला एक्साइटमेंट झालं, आम्हाला म्हणजे ग्रीन लाईट काहीच नाही होतं, हा मूवी चालणार कोणाला आवडणार काहीच माहीत नव्हतं, पण आम्हाला तसं फ्लो लिंक झालं छान. नंतर पैसे आले, प्री प्रोडक्शन झालं, आपण पुणेला आल्यावर मी म्हटलं आणि मला डोक्यात होतं की मी ह्याला हिला चॅन्स दिलेला होतं, मी एक चांगलं चॅन्स दिलं अमृताला. जेव्हा आम्ही पुणेला आलं सगळे म्हणतात अरे अमृता हळदीकरला आणलं, ही किती नाटक छान करते, किती हे काय. मी म्हटलं हे काय आहे, मी आलेलं आहे आणि तू तिचं कौतुक करतो, अरे खरं मीच लकी आहे मला ही मिळालं. तसंच मला वाटलं तो दिवस. सो छान वाटलं मला आणि खरं मीच लकी आहे. त्याच्यानंतर तिने खूप प्रोड्युसिंगचं काम केलं, क्रिएटिव्ह ती शूटवर होती, आता पणच काम करते मार्केटिंगमध्ये. सो एक तर माझ्याकडे एक उजवा हात तर अमृता हळदीकर होती माझ्याकडे, आणि ह्याच्यासाठी हा मूवी तुम्हाला यु नो आय थिंक मला कॉन्फिडन्स आहे की ते मराठीचा पल्स, मराठीचं कनेक्शन, यूथ ते काय सगळ्यांबरोबर. ती हळदीकर असली तरी तुझ्यासाठी इझी कर झाली. इतकी इझी नाही पण इतकी हार्ड पण नाही, ते हार्ड पण पाहिजे आम्हाला, चॅलेंज पाहिजे ते लोक. ओमीशी सगळ्यात जास्त सेटवरती भांडलेली मीच आहे. हो पण ते खरं पाहिजेच ऍक्च्युली, अनलेस तू सगळे येसमेन ठेवले तुझ्याकडे तर तुझंच येणार बाहेर आणि तुला वाटणार की माझं किती छान आहे आणि नंतर ते खाली पडणार. पण जेव्हा लोक तुझे खरं बोलतात तुझे साईडवर ते एकदम छान. कुतूहल म्हणून विचारतो प्रश्न की हा चित्रपट येण्याआधीचा ओमी आणि त्याची मराठी आणि हा चित्रपट येऊन आता तयार झालेला आहे प्रोसेस झाल्यानंतरचा ओमी आणि त्याची मराठी, अमृता तुला काय वाटतं? सो खूप फरक पडला त्याच्या मराठी बोलण्यामध्ये, म्हणजे तो पूर्वी आधी सगळं इंग्रजीमध्ये विचार करून त्याला जसं ते ट्रान्सलेट करता येईल तशी त्याची वाक्यरचना होती. आता तो 2 दिवस जर पुण्यात राहून आला आणि मग तो आपल्याशी मराठी बोलला तर तो व्यवस्थित मराठी बोलतो, पण त्याला ते 2 दिवस ॲक्लटमाइज व्हायला लागतात. आणि हे थोडंसं सांगणं अवघड आहे की आम्ही जिथे अमेरिकेमध्ये ना खूप मराठी लोक राहतात असे काही पॉकेट्स आहेत, पण तो जिथे वाढला किंवा आत्ता मी ज्या शहरामध्ये राहते तर माझ्या आसपास एकच मराठी कुटुंब आहे ज्यांच्याशी माझी खूप चांगली आहे. सो मराठी आमच्या कानावर पडत नाही. माझी मुलगी आता 8 वर्षाची आहे,
ती शाळेत जाईपर्यंत अतिशय अस्खलित मराठी बोलायची. आता तिचं जर तुम्ही मराठी ऐकलं तर तो ज्या पद्धतीने सिनेमात मराठी बोलतो तसं ती बोलते, की आता ळ ठ हे असे काही ध हे शब्दच नाही आहेत ना, त्यामुळे ज्यावर सवयीचे नाही आहेत ते कानावर शब्द तुमच्या पडत नाहीत. मराठी तुमची दररोजचं, तुम्हाला जरी आई वडील त्याच्यात बोलत असले तरी तुम्ही विचार करायला, तुम्ही भावना व्यक्त करायला इंग्रजी हे तुमचं होतं. सो जे काही आता गेल्या वर्ष दीड वर्षात ओमी भारतात येतो, पुण्यात येतो, राहतो, त्याच्यामध्ये डेफिनेटली तो मराठी ज्या पद्धतीने बोलतो याच्यात फरक पडलेला आहे. तुला स्वतःला काय वाटतं? मला वाटतं की माझं मराठी थोडंसं सुधारलेलं आहे. थोडंसं म्हणजे या पूर्ण शब्द, म्हणजे हे जे पूर्ण वाक्य होतं ना त्यात सगळे शब्द शुद्ध मराठी होते. बरं, मला एक कुतूहल आहे या चित्रपटामध्ये, म्हणजे आईच्या गावात मराठीत बोल या चित्रपटामध्ये स्टोरी टेलचा वापर आहे आणि ओमी यूज टू लिसन. हे काय आहे, ही कन्सेप्ट कशी आली आणि तुम्ही तू नेमकं काय ऐकत असतो त्यात? कसं आलं की आम्हाला महाराष्ट्राचं सगळं एक्सप्लोअर करायला, नॉट ओनली ट्रेडिशन्स, खाणं, आम्ही महाराष्ट्राचे सगळे इन्फ्लुएन्सर्स पण त्यांना चॅन्स दिलं मूवीमध्ये. असंच नाही चॅन्स दिलं आमचं मार्केटिंगसाठी, आम्ही चॅन्स दिलं कारण त्यांनी ॲक्टिंग चांगलं केलं, बेस्ट केलं ऑडिशनसाठी. पण ते इन्फ्लुएन्सर्स होते, त्यांना रोल्स नाही मिळतात. आणि किती लोक आता इन्फ्लुएन्सर्स काय म्हणतात सोशल मीडिया, हे लोकांचे बघतात आहे, अप्रिशिएट करतात आहे. सो आम्ही त्यांना घेऊन मूवीमध्ये कशाला नाही घेतात, यु नो. सो तसा माझा मुद्दा आहे आता. आणि अमृतानेच बोललो, ऍक्च्युली तुम्ही बोल, तुम्ही बोल. अमृत कॅन टेल अस की ओमी सारखं कॅरेक्टर. सो मला थोडंसं अजूनही, मी ओल्ड स्कूल आहे, मला पुस्तक हातात घेऊन वाचायला आवडतं. पण माझ्या काही मैत्रिणींनी मला, जे अमेरिकेत राहतात, स्टोरी टेलबद्दल सांगितलं होतं की नाही अगं, आपल्याला कुठेही प्रवास करतो आहे पटकन वाचता येत नाही ना गाडी चालवताना, तर लावलं तर ऐकायला खूप छान वाटतं. म्हणून मी एकदा स्टोरी टेल ॲप आणि डाउनलोड पण केलं नव्हतं, पैसे भरले नव्हते, जो फ्री ट्रायल होतं त्याच्यामध्ये मी निरंजन मेढेकर यांनी लिहिलेली एक ऑडिओ बुक ऐकली होती. आणि दुसरं म्हणजे योगेश शेजवलकर आणि मुक्ता बर्वे यांचं होतं. आणि आय थिंक मी ते अशा वेळेला ऐकलं होतं की त्यावेळेला नेटफ्लिक्स किंवा इतर सगळ्या OTT प्लॅटफॉर्म्सवरती थ्रिलर्स आणि हे खूपच जास्त गाजत होते. आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना त्यामुळे ना त्या प्रकारचं ती दृश्य पाहण्याची सवय झाली आहे, इन अ सेन्स की वी हॅव बिकम इम्यून टू व्हायलन्स किंवा अशा प्रकारे. पण ऑडिओ बुक ऐकताना म्हणजे आता नाही मी हे ऐकू शकत, आपण थांबूयात, इतकी भीती वाटणं. हे फक्त आणि फक्त ऑडिओ बुकच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणं, हे ज्या पद्धतीने त्या दोन्ही गोष्टींमध्ये होतं, तेव्हापासून माझा ऑडिओ बुक्सकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलला. मराठी ऑडिओ बुक्स मी त्याच्या आधी कधी ऐकलेली नव्हती. आणि मग अमेरिकेचा अजून गौतम पंगू आहे, त्याचेही काही त्याच्यात कथा आहेत. सो मी असं एक्सप्लोअर करायला लागले मग स्टोरी टेलचं. आणि त्यांच्यानंतर मला लक्षात आलं की आत्ताची साधारण माझ्या मते 18 ते 25 किंवा 30 ह्या वयोगटातली खूपशी मुलं ही पुस्तकं जरी वाचत नसली तरी मराठी साहित्यातली खूप पुस्तकंही अशा ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून ऐकत आहेत, त्यामुळे स्टोरी टेलचा खूप मोठा त्याच्यामध्ये वाटा आहे. मग आम्ही ज्या वेळेला हा सिनेमा लिहित होतो त्यावेळेला मला कुठेतरी वाटलं की आता ह्याला मराठी शिकवत आहेत, पण ही इज नॉट गोईंग टू रीच अ स्टेज की तो ही अशी पुस्तकं हातात घेऊन वाचायला लागणार आहे. मग त्याला अवंती कुठल्या पद्धतीने तिला आवडणारी पुस्तकं किंवा ते त्यांच्यामध्ये जे नातं बिल्ड होतं आहे ती कसं त्याला करणार आहे, तर दॅट इज वेअर वी ब्रॉट इन ऑडिओ बुक्स. आणि इट इज व्हेरी ऑर्गॅनिकली ब्रॉड, की म्हणजे असं काहीतरी स्टोरी टेल किंवा ऑडिओ बुक्स आम्हाला हे करायचं आहे तसं नाही. मला वाटतं की जो कॅरेक्टर, म्हणजे अमेरिकेतनं आलेला जो मराठी मुलगा आहे तो हातात ॲक्च्युअल पुस्तक घेऊन वाचणार नाही, तो ऑडिओ बुक ऐकेल जास्त. आणि म्हणून द स्टोरी टेल रिअली वर्क्स इन टू द स्टोरी. आणि कुठली पुस्तकं ऐकली आहेत तुम्ही त्याच्यात आत मूवीमध्ये? आणि मी पण ऐकलेली आहे ती जस्ट फ्रेंड्स, कारण मूवीमध्ये आहे दोन लोक फ्रेंड्सच आहे
आणि तसं त्यांना वाटतं पण नंतर काहीतरी होतं. सो यु नो हा पुस्तक यु नो दिस ऑडिओ थिंग वॉज कनेक्टेड टू आमचा मूवी. सो मी ते ऐकलं. म्हणजे अपार्ट दॅट तुझी आवडी काय आहे अनेकांना माहीत नाही, म्हणजे एक हॉबीज ज्याला म्हणू आपण त्या काय आहेत? हा काय जेव्हा तुझ्याकडे पॅशन आहे तर तुझे सगळे हॉबीज खिडकीचे बाहेर जातात, यु नो, कारण तेच तुझं डेडिकेशन आहे. पण होतं ते हॉबीज होते ते मला टेनिस खेळायला खूप आवड होती. मला तसं टीम स्पोर्ट्स आवडतात कारण जेव्हा तू खेळतो तुला वाटतं की तू एक्सरसाइज नाही करतो ते मला आवडतं. आणि काय मूवीज पण बघायला आवडतं. आता तर वाईट झालं कारण जेव्हा तू मूवीज करतो बनवतो तर तुला तर आत त्याच्यात गुंतायला नाही. तर आता मी काय केलं आहे की मी वाचतो, पुस्तक वाचतो, कारण पुस्तकाचं मॅनिप्युलेट ते काय मॅनिप्युलेट करतात आम्हाला ऑडियन्सला मला कळत नाही. मी तसंच बसतो आणि मॅनिप्युलेशन झा होतं. सो मला खूप आवडतं पुस्तक वाचायला. वेळ नाही मिळतं पण जेव्हा मी वाचतो तर मी मला असे थ्रिलर्स आवडतात. मला कॉमेडीचे काहीतरी त्याच्यात कॉमेडी घातलं तर छान वाटतं. ते खूप कठीण आहे मला वाटतं बुकमध्ये. सिनेमामध्ये तर तुला इमोशन्स दाखवायला येतं, स्लॅपस्टिक करायला येतं, पण बुकमध्ये तर तुला यु नो दॅट कसं टायमिंग करायचं, कसे शब्द वापरायचं, एकदम सटल करायला पाहिजे कधीतरी. आणि नंतर मला सायन्स फिक्शन खूप आवडतं. शॉर्ट स्टोरीज मी वाचतो कारण वेळ नाही, पण शॉर्ट स्टोरीजमधून सायन्स फिक्शनमधून तुला काहीतरी मेटाफोर देतात सोसायटीचं. तसे सायन्स फिक्शन हे फॅन्टसी असं काहीतरी कॅसल्स आणि ते मला नाही आवडतं. पण जेव्हा सायन्स फिक्शन काहीतरी सांगतात की आमचं आता काहीतरी असं पेरेबल आय मेटाफोर फॉर आमचं आता ते होत आहे, ते प्रचंड मला तसं पॉवरफुल वाटतं. आता तू ॲक्टर झालेला आहेस, डिरेक्टर झालेला आहे, कुठला रोल जास्त चॅलेंजिंग वाटला? यु नो बोथ आर व्हेरी चॅलेंजिंग खरं, कारण जेव्हा तू ॲक्टिंग करतो तुलाच सगळं रेकग्नाइज करतात, यु नो, आणि तुझ्यावर सगळं वरती खाली होत आहे. खूप प्रेशर आहे तुझ्या डोक्यात, खूप ऑल्सो ॲक्टरचा लाईफ खूप लोनली पण आहे कारण तो सगळ्यांना त्याला यु नो प्रेम करतात पण तो ट्रेलरमध्ये बसतो, त्याला माहिती नाही काय गोंधळ होत आहे तिथे सेटचं. ऑलवेज त्याला काहीतरी असं गपशूप ठेवतात, तू काम कर, तुझं सेटवर ये, काम कर आणि नंतर जा. सो वाटतं तसं एकदम रिलॅक्स लाईफ आहे पण तिथे पण कठीण आहे. आणि जेव्हा रोल्स मिळतात की नाही, एक दिवसचा रोल नाहीतर आज तू फेमस आहे नंतर खाली तुझं. सो तसं खूप व्हॉलेटिलिटी आहे करिअरमध्ये मला वाटतं. जेव्हा तू दिग्दर्शन की क्रू मेंबर की काय पण बोल, मला वाटतं की थोडंसं आय डोंट नो व्हॉट यू कॉल रेग्युलरिटी पण येत आहे ते कामात. तुझं क्रू बरोबर तुला खूप मजा येते पण तिथे पण खूपच काम आहे आणि तुझ्यावर दुसरा प्रेशर पण आहे की हा मूवी किती करायला पाहिजे. सो हे दोन्ही खूप चॅलेंजिंग आहे, यु नो. वन ऑफ देम इज तुझं ॲक्च्युली बॉडी फॉर्म चेंज करायला पाहिजे फॉर द कॅमरा, आणि दुसरं तुझं किती तुझं माइंडमध्ये ते विजन किती स्ट्रॉंग आहे ते बाहेर काढायला, हे सगळं लीडर बनवायला, हे पण. सो बोथ आर व्हेरी डिफिकल्ट. इट रिली डिपेंड्स ऑन कुठला मूवी. मी एक काहीतरी एक दोन दिवस ॲक्टिंग केलं काम मूवीमध्ये एकदम बिंदास छान वाटतं, पण जेव्हा मी लीड आहे आणि तो मूवी माझ्यावर चालणार की नाही, यु नो, आणि मला टॉप शेपमध्ये हिरो बनवायला थोडंसं काकडी गाजर खाऊन कठीण वाटतं यार, खूप कठीण वाटतं. आणि जेव्हा मी दिग्दर्शन केलं आणि सगळे माझ्यावर बघतात आणि सांगतात आता काय करूया आपण, आता कुठला शॉट आहे, आणि तुला ते एकदम तुला कॉन्फिडन्स पाहिजे की मला ते पाहिजे ते चांगलं, यु नो, इट्स गॉट टू बी राईट, ते पण कठीण आहे यार. सो आय थिंक बोथ ऑफ द जॉब्स आर हार्ड, पण माझ्यासाठी मला दिग्दर्शन खरं खूप आवडतं कारण ते कम्युनिटी बिल्ड होत आहे, ते फ्रेंड्स बिल्ड होत आहे, ते असं कनेक्शन आणि दॅट
दॅट जर्नी, लोकांबरोबर जर्नी आपण घेतात ते मिळत नाही ॲक्टिंगमध्ये, यु नो. आणि मला वाटतं हे मूवी झाल्यावर आणि अमृता भेटली की नाही, दुसरे नाही भेटले, ऑलवेज आम्हाला ते कनेक्शन होणार आणि खूप मेमरीज आहे. जेव्हा तू ॲक्टर आहे थोडंसं इथे तिथे होणार दुसऱ्या ॲक्टर्सबरोबर आणि ते निघतं. खरं मी केलेलं आहे, निघतं ते रिलेशनशिप, यु नो. आणि सुरुवातही मला वाटतं म्हणजे याच्यामध्ये येतानाच, म्हणजे या प्रोफेशनची निवड करताना किंवा जोपासताना सुरुवातीला यू वॉन्ट टू बी अ डिरेक्टर. आय वॉन्टेड टू, मी पहिलं ॲक्टर केलं, काम आवडतं, ते काम इझी येतं मला, खरं इझी येतं. पण इझी मी पहिला चॉईस होता तो डिरेक्टरचा होता दॅट टाइम. नो, पहिलं चॉईस तर मी इंटरेस्ट कुठून आला ॲक्टिंगमधून, पण ॲक्टिंगहून मला वाटलं डिरेक्टिंगला खूप आणखी ॲक्च्युली मोर डिफिकल्ट आहे आणि मला डिफिकल्टच पाहिजे मला खरं. ओमीला नेहमी डिफिकल्टीची जास्त आवड आहे हे त्याच्या पहिल्या दोन्ही पिक्चरमध्ये आपल्याला लक्षात आलेलं आहे. आणि तो डिफिकल्टीज ओढून घेऊन त्याच्यात आनंद शोधतो असं मी जर हो खरं ठरणार नाही, नॉट इवन आनंद, सॅटिस्फॅक्शन, ते खरं आहे. येस, मग आता ह्या दोन भूमिका झाल्या, पुढं काय? पुढं काय अमृता, आहे काय आयडियाज? आहे, लवकर सांग ना. नाही आहे, थोडेसे आयडियाज आहे, पण आम्ही किती हे मूवीमध्ये कॉन्सन्ट्रेशन ठेवतात आहे आता मार्केटिंगमध्ये, तर हा मूवी संपल्यावर आम्ही डिसिजन घेणार काय. आहेत ते दोन तीन आयडियाज आहे, पण तसं आमचं मशीन यु नो इज नॉट लाईक बॅक टू बॅक असं नाही. पहिलं आपण एक मूवी चांगलं करूया, त्याच्यानंतर बघूया. काय होतं आहे की जेव्हा तू मोठा एक ऑथर की एक कॉन यु नो म्युझिक स्टार की बॉलिवूड स्टार, त्याचं पहिलं एक दोन मूवीज थोडेसे टाइम लागतात, पण ते छान, एकदम छान आहे मूवी, त्याच्यानंतर फटाफट बाहेर येतात आणि कधीतरी क्वालिटी पण काम कमी होतात ना, तसं आम्हाला नको. सो वी आर गोइंग टू जस्ट डू द बेस्ट वी कॅन विथ इच प्रोजेक्ट. आता तू ह्या तिन्ही याच्यामध्ये काम केलेलं आहे, बॉलिवूडमध्ये म्हणजे इंग्लिश फिल्ममध्ये केलेलं आहे, त्यानंतर हिंदीमध्ये केलेलं आहे, मराठीमध्ये केलेलं आहे. हो, तिन्हीच्या स्ट्रेंथ काय आहेत, सेगमेंट्स काय वाटतं तुला? कुठले होते? बॉलिवूड, हॉलिवूड आणि मराठी? मराठी. अच्छा, हॉलिवूडमध्ये खूप स्ट्रक्चर आहे. जेव्हा तू सेटवर येतं 8 वाजता यायचं, 6 वाजता जायचं, त्याच्यानंतर तुला पैसे मिळतात, ओव्हरटाईम मिळतं, ते सगळं मिळतं. ॲक्टर तर ते मूवी चाललं तर तुला आणखी थोडंसं तिथे रेझिज्युअल पैसे पण मिळतात, हेल्थ केअर मिळतं, सगळं तसं छान आहे. यु नो, तुला सक्सेस मिळालं पण नंतर नाही मिळालं पण थोडंसं तुला मिळणार, यु नो. सो तसं चांगलं आहे. पण त्याचं काय विकनेस आहे, एकदम आय डोंट नो वॉट अँटीसेप्टिक, कधीतरी जेव्हा लोक भेटतात ते वर्क आवर्समध्ये भेटतात, नंतर बाहेर नाही भेटतात, तर थोडंसं स्ट्रक्चर्ड आहे आणि यु नो इट्स व्हेरी डिफरंट बिटवीन वर्क अँड फ्रेंड्स, तसं कधीतरी होतं. काय की बॉलिवूडमध्ये, आय मीन मी तर बॉलिवूडमध्ये खूप मोठे मूवीज केलेले आहे, सो तिथे मी काय सांगू की खूप इंटरेस्टिंग आणि खूप प्रचंड प्रोडक्शन होतात आहे, खूप बजेट्स छान आहे, यु नो. आणि यु नो दॅट स्केल तर किती आहे, ते मोठं स्केल ते मी कधी बघितलेलं नाही अमेरिकामध्ये, यु नो. करतात ते मार्वल मूवीज हे सगळं ग्रीन स्क्रीनवर, पण इथे तर प्युअर लाईव्ह ॲक्शन करतात आणि किती मोठं करतात आणि लोकांना आवडतं ते, यु नो. सो आय सीन दॅट अँड ते पण खूप छान आहे. पण काही डिफिकल्ट आहे, मी बघितलं की खूप डिसऑर्गनाइज पण आहे तिथे, खूप स्केज्युअल्स, 3 दिवस हा महिन्यात, 4 दिवस तो महिन्यात, नंतर स्क्रिप्ट तर लिहितात आहे जेव्हा तू शूटच करतात आहे तसं. तर मी जेव्हा मी ते केलं, मी म्हटलं मी माझं मराठी मूवी तसं नाही करणार. आता मला मराठी मूवी मी एकच केलेलं आहे आणि तेच एक्सपिरियन्स सांगायला येतं, पण मला वाटलेलं होतं ते इगोज मला भेटणार बॉलिवूडमध्ये, इथे मराठी इगोज भेटणार जे मोठे मोठे मी कॅस्ट केले, पण ते नाही होते. हे सगळे मराठी कलाकार सगळे एकदम साधे लोक होते आणि किती छान.
आणि मी असे मिस्टेक्स पण करत होते. उदय टिकेकर, शहा किशोरी, मी असं बोलायचं, ए तू तू तिथे जा आणि तू इथे तू तिथे लाईन बोल. आणि म्हणतो अरे तू उदयजी काहीतरी बोल ना आणि तुम्ही बोल ना, यु नो असं. मी म्हटलं सॉरी, पण तो म्हणलं काय त्याला मला काय फरक नाही पडत. असे लोक होते आणि एकदम छान. एक दिवस आपण 24 hours काम केलं. ऑलमोस्ट 20 शिफ्ट होते आणि रात्रीची होती ती. म्हणजे एव्हरी पर्सन ऑन सेट थोडंसं टाइम मध्ये झोपले इतका काम होतं, पण कोणी कंप्लेन नाही केलं. इट वॉज दॅट अमेझिंग की सगळे काम केलं आणि उदय टिकेकर आणि शहाणी काम करून 2 तास मुंबईला गेले आणि दुसरं त्यांचं सिरियल काम सुरू केलं. म्हणजे कसं काम करतात हे लोक मला माहीत नाही, पण छान काम केलं आणि आमचं एकदम स्मूथ झालं. इट वॉज लाईक वर्किंग विथ फ्रेंड्स तसं वाटलं मराठी इंडस्ट्री. कारण मला वाटतं की जेव्हा मराठी लोक त्यांच्याकडे खूप एकदम डीप ॲम्बिशन आहे, मला असं काहीतरी मोठं बनवायला पाहिजे, कदाचित ते बॉलिवूडमध्ये जातात ते आणि ते ट्राय करतात. ते मराठीमध्ये कशाला राहतात कारण त्यांना आवड आहे आणि मराठी काम करायला आवड आहे. सो ते ॲक्च्युली दे आर सेल्फ सिलेक्टिंग देमसेल्फ आउट. दे आर सेईंग की मला मराठी आवडतं, मी असा ॲम्बिशन आहे आम्हाला, पण इट इज नॉट जस्ट आउट ऑफ कंट्रोल ॲम्बिशन. सो दॅट आय थिंक इज रिअली नाईस ॲक्च्युली, बिकॉज द पीपल हू स्टे इन मराठी सिनेमा अँड स्टे हिअर, ते ॲक्च्युली लव, त्यांना आवडतं त्यांचं क्रॅफ्ट आणि ते कशाला आलेले आहे मराठी काम करायला आणि काय नाही, यु नो. सो ते लोक आले आमचे सेटवर, दे वर जस्ट वंडरफुल आणि एव्हरी आम्ही किती मजा केली. आय थिंक मी लोकांना खूप स्ट्रेस दिलं कारण मी खूप डिटेल ओरिएंटेड होता, मी टायमावर सगळं करतो, मी किती घुसणार ते सीनमध्ये, किती शॉर्ट्स काढणार ते कधी बघितलेलं नाही लोकांनी, इतका काम देतो आम्हाला. पण एकदम ऑर्गनाइज काम केलेलं आहे आणि जेव्हा आता तू आउटपुट तुम्ही बघितलेलं, तुला वाटणार की या थोडंसं प्रोडक्शन व्हॅल्यू खूप खूप मोठं आहे तसं. मित्रांनो, आपण आता आपल्या या गप्पांच्या शेवटाकडे येऊया, कारण ओमी खूप छान गोष्ट सगळ्या सांगतोय. ॲक्च्युली बेसिकली इज अ स्टोरी टेलर आय थिंक, अँड इज टेलिंग द स्टोरी ऑर द सीन बिहाइंड दिस स्टोरी. येस. आणि अमृताशी ऑफकोर्स जी करती करिविता आहे या कथेची आणि या सगळ्या गोष्टीची, बोलते खूप कमी पण तिचं काम तिच्या शब्दांमधून दिसून येतं. या सगळ्या गोष्टी आपण आईच्या गावात मराठीत बोल या चित्रपटातून उलगडणार आहोत. हा चित्रपट लोकांना काय वेगळं देऊन जातो, दोघांनी एक एक शब्दात उत्तर द्यायचं. एक शब्दच, एक वाक्य, एक वाक्य, एक ओळ, एक पॅरेग्राफ, एक ओळ किंवा एक पॅरेग्राफ चूज. कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला त्याच्या गोष्टीच्या कथेमध्ये त्या पात्राच्या पूर्ण प्रवासामध्ये एक रिअल नीड आणि अपॅरंट नीड असं जे म्हणतात ते दिसून येतं. तर ह्याच्यामध्ये आत्ता ट्रेलर आणि हे सगळं पाहून सगळ्या प्रेक्षकांना हे माहिती आहे की तो लग्नासाठी आला आहे, तो मुलगी शोधतो आहे. पण असा ज्या वेळेला एक भारताबाहेरच जन्मलेला आणि तिथे वाढलेला माणूस इथे येतो, त्यावेळेला भारतातनं त्याला जे मिळतं ते ह्या काय म्हणतो वरती मटेरियल गोष्टींपेक्षा खूप जास्त आहे. त्याच्या ते तुम्ही शब्दात सांगू शकत नाही. आपण मराठी लोक खूप जास्त भावनिक आहोत, त्यामुळे तो जरी भावनिक एखादा माणूस नसला तरी इथे आल्यावर मिळणारा जो जिव्हाळा आहे, त्याच्यानंतर सांस्कृतिक एक काहीतरी सगळी जी तुमच्या आसपास चाललेली गाणं असेल, कविता असेल, हा जो ठेवा आहे तो त्याला ज्या वेळेला पहिल्यांदा आयुष्यात सगळा मिळतो त्यावेळेला त्याच्या स्वभावामध्ये म्हणण्यापेक्षा आपण ह्या सगळ्यातनं आलो, म्हणजे दीज आर माय रूट्स ही जी जाणीव आहे ती ह्या सिनेमातनं खूप लोकांना मिळेल. आणि असं आधी वाटेल लोकांना की हा अमेरिकेतनं आला आहे, मग अमेरिकेत स्थलांतरित फक्त जी मराठी लोक आहेत त्यांना, तर तसं नाही आता. कारण महाराष्ट्रात सुद्धा गावातनं शहरात किंवा महाराष्ट्राबाहेर अशी मराठी लोक गेलेली आहेतच ना, त्यामुळे आपल्या मुळापासून आपण कुठेतरी बाहेर गेलेलो आहोत
आणि आत्ता मी हे सगळं सांगते की मुळापाशी नेऊन जाणं किंवा आपण कोण आहोत, मराठी असणं, हे सगळी त्याला सापडतं, त्या ओमीच्या आपलं जे प्रमुख पात्र आहे त्याला. पण हे सगळं कुठल्याही ताणात तणावाखाली घडत नाही आहे, हे खूप ऑर्गॅनिकली त्यातले जे सगळी मजा आहे की हा जसा माणूस प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन त्याला सापडत जात आहे ना, शोधतोय से दाणं काहीतरी, पण त्याला मिळतंय एक मोठा खजिना, असं त्याचा जो प्रवास आहे तो मला वाटतं की बघणाऱ्या सगळ्यांना आवडू शकेल. वा वा, मी सांगेल की लोकांना 3 इडियट्स बघितलं, चतुर बघितलेलं आहे आणि ते खूप वेळा बघितलेलं आणि त्यांना खूप मजा आली आणि ते फिलिंग आणि ते गुडविल आणि ते कॅरेक्टर पण ते मी सांभाळून एक नवीन कॅरेक्टर केलेलं आहे मराठीमध्ये, कारण मराठीमध्ये त्यांना आणखी दुसरं मजा येणार अँड फन येणार, पण तो कॅरेक्टर आणखी त्याला डिव्हलप केलेला आहे, कुठून आलेला आहे, कशाला असं वागतो तो, ते सगळं करणार लोकांनी ते पण खूप मजा येणार त्यांना. आणि ते मी एकदम यु नो आम्ही दोघेनी खूप प्रयत्न करून हा कॅरेक्टर आणि हा स्टोरी बनवलेला आहे आणि आय थिंक आय होप की तुम्ही सगळे एक्सेप्ट करेल आणि तुम्हाला खूप काहीतरी नवीन मिळणार यु नो मूवीमधून यु नो ते आलेलं नाही. आय रिअली होप दॅट अँड आय होप तुम्ही सगळे बघेल यु नो. मित्रांनो आता आपण या दोघांचाही निरोप घेऊया फक्त जाता जाता, कारण हा पॉडकास्ट फक्त स्टोरीटेल कट्ट्यावरती होतो आहे म्हणून आणि आपल्या स्टोरीटेल कट्ट्यावरती प्रेम करणाऱ्या हजारो लाखो प्रेक्षकांसाठी किंवा श्रोत्यांसाठी म्हणून हा खास प्रश्न ओमी आणि अमृताला. स्टोरीटेल कट्टा हा सर्वाधिक ऐकला जाणारा मराठीतला पॉडकास्ट आहे, हे सगळेजण ऐकणारे ते पुस्तकांशी कनेक्टेड आहेत, कल्चरशी कनेक्टेड आहेत, रंजनाशी कनेक्टेड आहेत, ज्ञानाशी कनेक्टेड आहेत आणि ह्या सगळ्यांना वेगवेगळं काही ना काही गोष्ट हवी असते आणि आपण प्रयत्न करतो जास्तीत जास्त गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचवायची. जाता जाता या सगळ्या आपल्या श्रोत्यांना काय सांगू इच्छित? जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो आणि आपल्याला खूप गोष्टी नवीन मिळाल्या, आपल्यात बदल होत गेला, तरी आपल्या मुळाशी आपण नेहमी प्रामाणिक राहिलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपली मातृभाषा आपण जितकी जपू तितकं आपल्याला ॲक्च्युली जगात जाऊन आपण कोण आहोत हे कळल्यामुळे जगात नवीन नवीन गोष्टी आणखीन सापडत जातील. वाव, मला ते आय कॅन नॉट डू बेटर देन दॅट यार, ते चांगलं बोललं तिने. पण मी बोललं की मी मराठी आता शिकतो आहे, मी अमेरिकामधून आलेला आहे आणि माझं मराठी कमीच आहे, पण मला इतका इंटरेस्ट आणि तिथे राहून मला इतका इंटरेस्ट आहे मराठी बोलून आणि मला किती एन्जॉयमेंट येतं मराठी बोलून आणि स्टोरी टेल किती चांगलं आणि आमचं मराठीचं भाषा आमचं कल्चर हे सगळं कौतुक करतं ते खूप छान वाटतं आणि आय एम जस्ट सो हॅपी की मला तसं आउटलेट तुम्ही दिलेलं आहे आणि मला तसं ऑपॉर्च्युनिटी मिळतं आहे की मराठी बोलायचं, मराठीत काहीतरी एक स्टोरी बनवायचं आणि एक फिल्म तुमच्यासाठी बाहेर काढायचं. तर श्रोते हो, या दोघांच्याही साक्षीनं आणि या दोघांच्याही वतीनं मी तुम्हाला असं नक्की सांगू इच्छितो की लवकरच आपल्या जवळपास सर्वत्र झळकणार असलेल्या आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाला आपण जरूर जावं आणि त्याचा आनंद घ्यावा, त्याचा आस्वाद घ्यावा आणि मराठीसाठी मराठीच्या ओढीनं अमेरिकेतनं इथं येऊन हा चित्रपट तयार करण्याचं धाडस दाखवणाऱ्या आपल्या प्रिय ओमीसोबत आपण राहावं आणि अर्थात अमृताचाही हा एक फार मोठा आणि यशस्वी महिलाचा टप्पा असणार आहे याची मला खात्री वाटते. तर एवढं आवाहन करतो आणि हा आजचा आपला स्पेशल एपिसोड आज आपण इथे थांबूया आणि यानंतर मी ओमीकडनं शब्द घेतो की आपण सक्सेस पार्टीनंतर पुन्हा एकदा बोलूया. हो या डेफिनेटली.